टुडे वी सी प्रैक्टिस सेट 4.1 क्वेश्चन नंबर 1। फ्रॉम द फॉलोइंग पेयर्स ऑफ नंबर्स फाइंड द रिड्यूस्ड फॉर्म ऑफ रेशियो ऑफ फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर। खालील संख्यांच्या जोडीवरून पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येशी असणारं संक्षिप्त रूप या ठिकाणी लिहायचं आहे। आता पहिला प्रश्न आपण पाहूया। 72 आणि 60, मग 72 ही पहिली संख्या असल्यामुळे अंशात लिहायची आणि 60 ही दुसरी संख्या असल्यामुळे आपण छेदामध्ये लिहूया आणि या दोन संख्यांचं संक्षिप्त रूप आपल्याला लिहायचं आहे। मला सांगा या दोन संख्या कोणत्या पाड्यामध्ये आहेत? 12 12 12 65 म्हणजे 60 खुडून 5 लिहायचं आणि 12 72 म्हणजे 72 खुडून किती लिहायचं? 6 लिहायचं। म्हणजे अति संक्षिप्त रूप काय आलं? 6/5 बरोबर का? आता दुसरा प्रश्न, 38 आणि 57 यांचं गुणोत्तर लिहूया। 38/57 सांगा कोणत्या पाड्यामध्ये या दोन संख्या आहेत? 19 2 38 म्हणजे 38 कडून किती राहायचं? 2 आणि 19 3 57 म्हणजे 57 कडून किती राहायचं? 3। म्हणजे 2/3 हे उत्तर आलं। त्यानंतर तिसरं सोडवूया, 52 आणि 78 यांचं गुणोत्तर तुम्हाला संक्षिप्त रूपात लिहायचं आहे। 52 आणि छेदामध्ये 78 कोणत्या पाड्या? 26 पण आहे मोठा पाडा। 26 घेऊया मग, 26 2 52 आणि 26 3 78 म्हणजे 2/3 येते। आणि जर तुम्ही 23 52 13 78 घेतलं असतं तर 4/6 आला असत, पुन्हा याला 2 2 4 आणि 2 3 6 म्हणजे शेवटी उत्तर एकच येते 2/3। लक्षात ठेवा, पहिला प्रश्न सर्वांना समजला का? हो सर। ओके, आता दुसरा पहा, फाइंड द रिड्यूस्ड फॉर्म ऑफ द रेशियो ऑफ फर्स्ट क्वांटिटी टू सेकंड क्वांटिटी। पहिल्या राशीचं दुसऱ्या राशीचं असणारं गुणोत्तर तुम्हाला संक्षिप्त रूपामध्ये लिहायचं आहे। आता याच्यातील पहिला प्रश्न लिहितो, 700 रुपये आणि 300 रुपये। आता या दोन राशींची एकक समान आहेत का? ना बघा, इथं पण रुपये आहे आणि इथं पण 8 रुपये। हा 308 आहे बरोबर, 308 लिहितो। आता एकक समान असल्यामुळं एकक न लिहिता या दोन संख्या आपण अंशामध्ये आणि छेदामध्ये अनुक्रम लिहूया। आता मला सांगा या दोन संख्यांना किती न भाग जातोय? तुमची 7/7 पाठ आहे का रे? 7/7 सात ला जातोय, 7 10 70 आणि 10 7/28 7/28 आणि वर त्याच्यात 2 0 आणि 7/28 2 9 8 28 पुन्हा 7/28 म्हणजे 100/44 असं उत्तर येते। पण याला पुन्हा अजून भाग जातोय किती ना? 4 ना 4 1 4 4 1 4 4 2 8 2 9 0 20 आणि 4 5 20 किती ते उत्तर मग? 45/11 25 4 2 8 4 5
वीस म्हणजे 25 अंश छेद 11 हे उत्तर येते. बरोबर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न त्यातीलच. 14 रुपये आणि दुसरी राशी आहे 12 रुपये 40 पैसे. सांगा काय करायचं. पहिल्या राशी रुपये आहे. पहिल्या राशीच कशामध्ये करायचं. पैशांमध्ये रूपांतर. पैशामध्ये करूया. आता रुपये पूर्वीच्या पुस्तकात असं रुपीज लिहायचं आणि 14 द्यायचं. पण आता या पुस्तकामध्ये 14 लिहिलंय आणि पुढं रुपये हे असं काढलंय. बघा र काढलंय आणि हिताशी रेष ओढली. वरचं लिहूया का खालचं. सांगा खालचं. चौदा रुपये म्हणजे किती पैसे रे. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 1400. 1400. 1400. आणि पुढं 12 रुपये 40 पैसे. 1240. 1240. 12 रुपयाच 1200 आणि वरच 40 पैसे म्हणजे एकूण किती झाली बेरीज. 1240 पैसे. आता 1400 आपण अंशामध्ये लिहूया आणि 1240 आपण छेदामध्ये लिहूया. या शून्याला हा शून्य गेला. अंशामध्ये 140 छेदामध्ये 124. कितीनं भाग जातो रे या अंशातील आणि छेदातील संख्येला. चार न जातोय मला वाटते ना. चार ने जातोय. 4 त्रिक 12. 4 पंचे 20. 4 त्रिक 12. 4 एके 4 म्हणजे अंशामध्ये 35 आणि छेदामध्ये 31. 35 छेद 31. समजलं का सर्वांना हे उदाहरण. सर त्यानंतर आता आपण तिसरं उदाहरण पाहूया. 3 लिटर आणि 2500 मिलीलिटर. आता लिटरचं मिलीलिटर मध्ये रूपांतरण करूया. आता तुम्हाला सर्वांना माहित आहे 1 लिटर म्हणजे किती मिली असत रे. 1000 मिली. मग मला सांगा 5 लिटर म्हणजे किती मिली येणार. 5000. लिटर मध्ये केलं तरी चालतंय पण ते थोडं दशांश पूर्णांकात येते ना. 0.5 हे 2.5 येणार आहे का नाही तुमच्या पद्धतीनं. आता मी मिलीलिटर मध्ये करतो म्हणजे पहिली राशी आली 5000 मिलीलिटर. दुसरी राशी किती आहे. 2500 मिलीलिटर आहे. आता दोघांची एकक आपण समान करून घेतली. एकक न लिहिता संख्या येणार 5000 अंशामध्ये आणि छेदामध्ये 2500. आता या 2 शून्याला हे 2 शून्य गेलं. 50 भागिले 25. 25 × 2 = 50 आणि 25 = 25 म्हणजेच 2/1 म्हणजेच आपण हे लिहिताना कसं येतो 2 + 1. बरोबर ना. हो सर.
त्यानंतर हे चौथं उदाहरण पाहूया. थ्री इयर्स फोर मंथ्स. थ्री इयर्स फोर आवाज येत नाही सर. आपलं हे चालू होत बघा. थ्री इयर्स फोर मंथ्स आणि फाईव्ह इयर्स एट मंथ्स. तीन वर्ष चार महिने, पाच वर्षे आठ महिने. आता याचं रूपांतरण आपण पूर्ण महिन्यामध्ये करूया. तीन वर्ष म्हणजे किती महिने रे? 36. बरोबर. एका वर्षाचं 12 महिना म्हणजे तीन वर्षाचं किती? 12 गुणिले 3 36. आणि अधिक वरचं 4 महिना आहेत म्हणजे 36 अधिक 4 बरोबर 40 महिने. ही पहिली राशी झाली बघा, 40 मंथ्स. आता दुसरी राशी 5 इयर्स 8 मंथ्स. बरोबर. म्हणजे काय केलं, एका वर्षाचं 12 महिना मग पाच वर्षाचं 12 गुणिले 5 60 आणि अधिक वर्ष 8 म्हणजे 60 अधिक 8 किती? 68 महिने. मग पहिली राशी 40 महिने, दुसरी राशी 68 महिने. 68 महिने 4 नाही फक्त अंशामध्ये 40 छेदामध्ये 68. 4 × 4 = 8 4 × 4 आणि 17 = 28. 4 × 4 4 × 4 = 28. मया 4 × 17 = 28. 10 अंश 17 म्हणजेच आपण लिहिताना कसं लिहितो, 10 17. अशा पद्धतीने आपण किती उदाहरणं पाहिलेली आहे या टाईपची? 4 पाहिलेली आहे. आता पाचवा आणि सहावा प्रश्न झालेला आहे, त्यामुळे हे दोन नाही केलं तरी चालतील. पहिलं दुसरं तिसरं आणि चौथं हे सोडवा, पुन्हा हे तीन पण सोडवा. समजलं का? ओके. आता आपण प्रश्न तिसरा पाहूया. Express the following percentages as ratios in the reduced form. खाली दिलेलं जे शतमान आहे किंवा जी शेकडेवारी आहे ती संक्षिप्त रूपामध्ये तुम्हाला व्यक्त करायची आहे. आता पहिलं बघा, 75 आणि 100 या दोघांचा रेशियो आहे. कोणत्या संख्या? 25 3 75 3 4 म्हणजेच 3 4. दुसरं घेऊया.
चव्वेचाळीस ते शंभर चार न चार न अकरा अकरा छेद पंचवीस अकरा छेद पंचवीस चार दोन्ही आठ दोन शून्य वीस चार पंचवीस अकरा अंश आता हेच लिहिताना अकरा पंचवीस आपण देऊ शकतो. त्यानंतर तिसरं सहा पॉइंट पंचवीस सांगा सहाशे पंचवीस सहा पॉइंट पंचवीस अंशात आणि टक्के म्हणलं की छेद किती शंभर. आता सहा पॉइंट पंचवीस छेद शंभर आता काय करूया दशांश चिन्ह आपल्याला अंशातील नको आहे. किती न गुणल्यानंतर दशांश चिन्ह जाईल रे अंशाला किती बरोबर शंभर न गुणल्यानंतर दोन घर पुढं म्हणजे दशांश चिन्ह हित जाईल पाच नंतर. पाच नंतर जाईल म्हणजे दोन दशांश चिन्ह पुढे जायचं उजवीकडं म्हणजे वर शंभर न गुणलं पण खाली शंभर न गुणल्यावर शंभरावर अजून दोन शिरो ऍड होणार. अरे बरोबर आहे का झिरो पॉईंट पाचशे पंचवीस झिरो पॉईंट झिरो सहाशे पंचवीस काय संक्षिप्त रूप का आपल्याला अति संक्षिप्त रूप लिहायचं आहे गुणोत्तराचं. पंचवीस ने दाखवे ना भाग हा पंचवीस ना भाग जातोय बघा पंचवीस दोन्ही पन्नास बारावर पाच सव्वाशे पंचवीस पाचा सव्वाशे आणि खाली पंचवीस चौक शंभर आणि हे वरच दोन शून्य म्हणजे अंशात पंचवीस आणि छेदात चारशे येते पा. पाचला जातोय परत डायरेक्ट पंचवीस न जातोय अजून बघा पंचवीस एके पंचवीस पंचवीस एके पंचवीस चाळीस मधून पंचवीस गेलं पंधरा पंधरावर शून्य एकशे पन्नास आणि पंचवीस सग दीडशे म्हणजे अंशामध्ये एक आणि छेदामध्ये किती आलं सोळा एक अंश छेद सोळा हे त्याचं अतिसंक्षिप्त रूप आलं. त्यानंतर तिसरं झालं चौथं पाहूया पाचशे सेहेचाळीस अंशामध्ये आणि सहाशे छेदामध्ये बावन्न आणि शंभर आहे. ओके 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 मी पाचवा प्रश्न घेतला तिसऱ्या प्रश्नात दिलाय बावन्न अंश चार न भाग जातोय चार न जातोय चार एके चार तेरा चौक तेरा चौक बहात्तर आणि चार बावन्न आठ चार पंचे वीस तेरा छेद किती येत आहे पंचवीस आणि हेच कसं आपण लिहू शकतो तेरा पंचेरा आणि याच्यातील शेवटच शून्य पॉइंट सहा चार आणि ह्याच पर्सेंट आहे शून्य पॉइंट सहा चार आणि टक्के म्हणजे छेद किती येणार शंभर. आता शंभर न गुणल्यानंतर चार नंतर दशांश स्थळ जाणार दशांश न जाणार आणि वर शंभर न गुणल्यानंतर खाली शंभर न गुणल्यावर त्या शंभरावर अजून दोन झिरो ऍड होणार बोला आता. सोळा न मला वाटते भाग जातोय दोन्ही संख्या सोळी चौक चौसष्ट सोळसष्ट शहाण्णव
शंबर मधून शहाण्णव गेले चार, चार शून्य चाळीस, सोळा दोन्ही बत्तीस, चाळीस मधून बत्तीस गेलं आठ, आठाव घेतलं शून्य ऐंशी आणि सोळा पंच्याऐंशी. आता भाग जात नाही त्यामुळं उत्तर आलं चार अंशामध्ये छेदामध्ये किती येते म्हणजे चारास सहाशे पंचवीस. ओके चौथा प्रश्न पहा. थ्री पर्सन्स कॅन बिल्ड अ स्मॉल हाऊस इन एट डेज, टू बिल्ड द सेम हाऊस इन सिक्स डेज हाऊ मेनी पर्सन्स आर रिक्वायर्ड. म्हणजे तीन व्यक्ती एक छोट घर आठ दिवसात बांधतात, तर तेच घर सहा दिवसामध्ये बांधून जर पूर्ण करायचं असेल तर किती लागतील? चार, चार माणसे, चार दिवस, चार माणस लागणार, चार माणस, आठ, आठ मान, आठ आहे ती ना, माणस आहे ती. म्हणजे या ठिकाणी या उदाहरणामध्ये काय आहे इनव्हर्स इनव्हर्स व्हेरिएशन आहे. त्याला काय इनव्हर्स व्हेरिएशन म्हणायचं? जास्त कामगार लावलं की कमी वेळात कमी दिवसामध्ये घर बांधून पूर्ण होणार आहे. मग व्यस्त चलनामध्ये भागाकार स्थिर असतो का गुणाकार स्थिर असतो? गुणाकार. म्हणजे व्यक्तींची संख्या आणि दिवसांची संख्या यांचा गुणाकार, मग तीन आणि आठचा गुणाकार. आता मी हे डायरेक्ट लिहितो, मग सहा दिवस आणि व्यक्ती किती लागणार? मग व्यक्ती आपण एक मानूया, तीन आठ चोवीस आणि तिकडं सहा एक, आता तिकडचं गुणिले सहा इकडे आल्यावर भागिले होणार आणि सहा चोवीस. इनव्हर्स व्हेरिएशन असल्यामुळं गुणाकार कॉन्स्टंट घेतला, प्रोडक्ट कॉन्स्टंट घेतला. कन्वर्ट द फॉलोइंग रेशियो इनटू पर्सेंटेज. खालील गुणोत्तर आहे त्याचं शतमानात रूपांतरण करायचं आहे. पहिलं तर साठ येत आहे सर, साठ टक्के. बर बघूया आपण, पंधरा पंचवीस म्हणजे पंधरा छेद पंचवीस. शतमानात रूपांतर करायचं म्हणजे छेद किती करायचा? शंभर. आता मला सांगा, पंधरा छेद पंचवीस मूळ अपूर्णांक आहे, पंचवीस ला किती न गुणल्यानंतर शंभर होणार? चार. ज्यावेळेस आपण खाली छेदाला चार न गुणतो त्यावेळेस अंशाला सुद्धा चार न गुणावं लागत. मग वरचा गुणाकार पंधरी चौक साठ, साठ आणि खालचा गुणाकार पंचवीस चौक शंभर, शंभर. म्हणजे काय उत्तर येते? साठ टक्के. साठ टक्के. आता दुसरं बघा, अंशात सत्तेचाळीस छेदात पन्नास, पन्नास ला किती न गुणल्यानंतर शंभर येणार? दोन. अंशाला पण दोन न गुणया. बेसती चौदा हातचा एक, बे चौकाठ एक नऊ, नऊशे चौऱ्याण्णव छेदात पन्नास दोन्ही शंभर. छेद शंभर आहे म्हणजे आपण टक्केवारी मध्ये लिहू शकतो चौऱ्याण्णव टक्के. चौऱ्याण्णव टक्के. तिसरं दहाला किती दहा गुणिले दहा, दहा सत्तर शंभर म्हणजे किती टक्के येते? सत्तर टक्के. सत्तर टक्के बरोबर. चौथ पाचशे सेहेचाळीस अंशात सहाशे छेदात. बोला. आता इथं छेदाला सहा न भागल्यानंतर
शंभर खाली मी भागिले सहा लिहितो आणि अंशामध्ये सुद्धा भागिले सहा लिहितो. आता अंश बघूया किती येतो, या सहे नवे चोपन्न आणि सहा एक सहा म्हणजे एक्क्याण्णव येते अंश. आणि छेद शंभराला जर सहा न भागलं तर किती येतोय भाकार, शंभर. एक्क्याण्णव छेद शंभर म्हणजेच एक्क्याण्णव टक्के. एक्क्याण्णव टक्के. आणि शेवटचा सात अंश छेद सोळा. आता सोळाला कितीनं गुणल्यानंतर गुणाकार शंभर येणार, कोण सांगते? आता ही संख्या आपल्याला जर शोधता येत नसेल तर एक अपूर्णांकच घ्यायचा अंशात आणि छेदात. आता आपल्याला छेदात शंभर आणायची तर हिथं शंभर मांडूया आणि खाली सोळा म्हणजे शंभर छेद सोळा. मग वर सुद्धा शंभर छेद सर सहा पॉईंट पंचवीस येत आहे. आता मी केलंय अशा पद्धतीनं करूया, तुम्ही सांगितलेलं पण बरोबर आहे. आता शंभर छेद सोळा या अपूर्णांकानं अंशाला छेदाला गुणलं. आता इथं सोळाला हे सोळा गेलं म्हणजे छेद शंभर आला बा. आता वर बघा शंभर गुणिले सात, इथं सात म्हणजे सात छेद एक आहे. अंशाचा गुणाकार अंशात शंभर गुणिले सात सातशे आणि छेद सोळा आणि याला भागिले शंभर. आता सातशेला सोळानं भागूया आपण. सोळी चौक चौसष्ट बरोबर का, राहिलं सहा, सहा वर शून्य साठ. सोळ त्रिक अठ्ठेचाळीस, राहिलं बारा, त्यावर शून्य एकशे वीस. एकशे वीस म्हणजे सोळेसाठी एकशे बारा, आठ राहिले, त्यावर घेतलं शून्य, सोळा पंची ऐंशी आणि छेद किती येणार, शंभर. म्हणजे किती टक्के आलं मग, त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के. त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के. समजलं? हो सर. हो सर. ओके, अशा पद्धतीने आपला प्रॅक्टिस सेट चार पॉइंट एक पूर्ण झालेला आहे बरोबर ना? नाही अजून आहेत, सहा सात आठ आहेत. मग त्यातलं शेवटचं दोन कट झालेत म्हणजे एक घेऊया आपण. हा सांगा सहा प्रश्न कोण वाचतय. द रेशो ऑफ एजेस ऑफ अब्बा अँड हर मदर इज टू इज टू फाईव्ह. आबा आणि तिची आई यांच्या वयाचं गुणोत्तर दोन अस पाच आहे. ऍट द टाइम ऑफ अब्बाज बर्थ हिज मदर एज वॉज 27 इयर. अब्बाच्या जन्माच्या वेळी अब्बाच्या आईचं वय 27 वर्ष होत. तर अब्बा आणि तिची आई या दोघांची सध्याची वय शोधायची आहेत. द रेशो ऑफ एजेस ऑफ अब्बा and her mother is 2:5. अब्बा आणि तिची आई यांच्या वयांचं गुणोत्तर 2:5 आहे. अब्बाच्या जन्माच्या वेळी अब्बाच्या आईचं वय 27 वर्ष होत. एक साधं उदाहरण घेऊया आपण. एक उदाहरण घेऊया, अभिषेकचं उदाहरण आपण घेऊया. अभिषेक तुझं सध्याचं वय किती? 14. 14. आणि तुझ्या मदरच आत्ताच वय किती आहे? 28-29 असेल. बरं, आपण 29 घेऊ. मग तुझ्या जन्माच्या वेळी तुझ्या आईचं वय किती कसं काढता येईल रे? 29 14.
म्हणजे अभिषेकच्या जन्माच्या वेळी अभिषेकच्या आईचं वय 15 वर्ष होत. म्हणजे दोघांच्या सध्याच्या वयांची वजाबाकी केली की मुलाच्या जन्माच्या वेळी त्याच्या आईचं वय निघते. या पद्धतीचा उपयोग करून आपण हे उदाहरण सोडवू शकतो का? समजा आब्बाचं वय 2 च्या पटीमध्ये, मग प्रेझेंट एज ऑफ आब्बा का किती घेऊ सांगा? प्रेझेंट एज आब्बा ए बी एच ए, 2 च्या पटीत 2x घेऊया. आणि प्रेझेंट एज ऑफ मदर 5x. प्रेझेंट एज ऑफ मदर 5 च्या पटीत आहे म्हणजे 5x. आणि अब्बाच्या जन्माच्या वेळी अब्बाच्या आईचं वय 27 वर्ष होत. मग समीकरण कसं तयार करता येईल आपल्याला सांगा बघू. 27 वजा 2x = 5x. किंवा दोघा आईचं सध्याचं वय आणि अब्बाचं सध्याचं वय या दोघांची वजाबाकी केली की अब्बाच्या जन्माच्या वेळी अब्बाचं वय 27, असं समीकरण आपण तयार करू शकतो का? नाही. मग अशी कशी केलं आपण 29 वजा 14 = 15 अशा पद्धतीनुसार. मग समीकरण सोडवू, 5x मधून 2x गेलं, 3x उरलं, उजवी बाजू 27, मग x = 27 आणि इकडचं 3 इकडे आल्यावर भागिले 3 9 27. आता मग सांगा मला प्रेझेंट एज ऑफ अब्बा, प्रेझेंट एज ऑफ अब्बा 18. आता अब्बाचं सध्याचं वय 2x मानलं, x ची किंमत 9 काढली आपण, 92 18 वर्ष. आणि पुढं प्रेझेंट एज ऑफ मदर ते आपण 5x मानलेलं आहे, म्हणजे 5 × x = 9. 5 × 9 = 45. समजलं ना हे उदाहरण? हो सर. हो सर. अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 6 सोडवा प्रॅक्टिस सेट 6.1 मधला. फक्त दुसऱ्या प्रश्नातील 5वं आणि 6वं करू नका, बाकी सगळं सोडवा. कुणाला काय अडचण असेल तर सांगा. समजत नाही, नेटवर्क प्रॉब्लेम आहे, नाही ना काय? नाही.